नोकरी निमित्त जेव्हा मी मुंबईला आलो, टेलिफोन मध्ये पोस्ट अँड टेलिग्राफ मध्ये मला नोकरी मिळाली. ते दोघ जण विदर्भातले होते, एक मुस्लिम मित्र पण होता. म्हणजे असं त्या काळातलं सगळं खेळीमेळीच सुंदर वातावरण होतं. पुस्तकाची चोपडी असते बघा, एक 20-25 पानांची, ती मी प्रकाशित केली होती आणि त्या पुस्तकांची विक्री जाऊन दीक्षाभूमीवर मी केलेली होती. आणि मी कुठलं तरी एक असं गाणं होतं आणि ते थोडस जरा थम्माशी किंवा याच्याशी थोडस विसंगत होतं, तर एक माणूस आला आणि मला म्हणला असल्या प्रकारची गाणी या पवित्र भूमीवर गायची नाहीत. तिथेच मी माझे कान पकडले, ते बाजूला ठेवलं. नोकरी निमित्त जेव्हा मी मुंबईला आलो, टेलिफोन मध्ये पोस्ट अँड टेलिग्राफ मध्ये मला नोकरी मिळाली. आणि एका खेड्यातून आलेला, म्हणजे जरी नागपूर सारख्या शहरामध्ये शिक्षण झालेलं असलं आणि शहरी जीवनही माहीत असलं, तरी मुंबई सारख्या शहरामध्ये येणं नोकरी निमित्तानं आणि आपल्याला आसरा मिळणं, म्हणजे खरं म्हणजे मुंबईचे एका अर्थाने मी आभार मानले पाहिजेत की पहिल्या दिवशी रात्रीच एक गुजराती माणूस, आनंद भट असं त्याचं नाव होतं, तो म्हणाला की इथे झोपण्यापेक्षा उद्यापासून तुम्हाला इथे झोपावं लागणार नाही, माझी मालाडला खोली आहे, तिथे तुम्ही जाऊन राहा. आणि मी एकटाच नव्हतो, तर नोकरीनिमित्त आलेले आणखी दोघे तिघे जण होते आणि त्यातले दोघ जण विदर्भातले होते, एक मुस्लिम मित्र पण होता. म्हणजे असं त्या काळातलं सगळं खेळीमेळीचं सुंदर वातावरण होतं. मी आलो मुंबईमध्ये 1968-69 या कालखंडामध्ये. आता मुंबईत आल्यानंतर मला होती आवड दोन गोष्टीची. एक तर गावी मी होतो तेव्हा मी भीम गीत गात असे, गावी भजन मंडळी होतं तिथे मी गाणी गात असे, कव्वाल पार्टी होती, कव्वालीचे सामने पण गावी असताना मी केलेले आहेत, नाटकाची आवड होती, मग नाटकामधून एक कामं केलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना मला जी याची जी आवड होती कव्वालीची, तर मग गोविंद म्हशीलकरांशी ओळख झाली आणि गोविंद म्हशीलकरांच्या मंडळामध्ये मी वर्षभर तरी होतो, त्यांचा शागिर्द म्हणून म्हणायला हरकत नाही. आणि माझं वय तेव्हा काय, कलेकडे जरी आकृष्ट असलं तरी काहीतरी शिकण्याची एक वेगळी उमेद होती. आणि तेव्हा नावही नव्हतं, काहीही नव्हतं, पण तरी सुद्धा गोविंद म्हशीलकरांच्या बरोबर तेव्हा मी गाणी पण लिहित होतो, त्यामुळे मी प्रेमानंद गीते नावाचा संग्रह, म्हणजे पुस्तकाची चोपडी असते बघा, एक 20-25 पानांची, ती मी प्रकाशित केली होती आणि त्या पुस्तकांची विक्री जाऊन दीक्षाभूमीवर मी केलेली होती. आणि मी कुठलं तरी एक असं गाणं होतं आणि ते थोडस जरा धम्माशी किंवा याच्याशी थोडस विसंगत होतं, तर एक माणूस आला आणि मला म्हणला असल्या प्रकारची गाणी या पवित्र भूमीवर गायची नाहीत. तिथेच मी माझे कान पकडले, ते बाजूला ठेवलं. म्हणजे संस्कार खेड्यापाड्यातून आलेला माणूस आणि शहराकडे राहिलेला माणूस, जी काही व्यामिश्रता तयार झालेली असते, त्या क्षणी त्या माणसाने सांगितल्यानंतर की संस्कार नावाची पण एक काही वेगळी गोष्ट असते, की तिसऱ्याच माणसाने आपले कान उपटल्यामुळे ती कदाचित वेगळ्या पद्धतीने रुजली असेल. कारण लहानपणचे संस्कार आपल्याला सगळेच आठवतात असं नाही. हे ब्राह्मण कुटुंबामध्ये जसं कसं लहानपणापासून शुभम करोती म्हणा किंवा हे जे सगळं सांगितलं जातं, बहुजन समाजातल्या लोकांच्या मध्ये कल्चरच नसल्यामुळे कुठल्या गोष्टी जपायच्या, कुठल्या टाकायच्या. शेतकरी कुटुंबामध्ये सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली, तो पहिल्यांदा शेतावरती जातो, दुसरं काही त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं कल्चर नसतं. जोपर्यंत शिक्षण नाही आणि कल्चर कुठलं जपायचं, शेतकऱ्यांचं वेगळं असतं, मजुरांचं वेगळं असतं, आपापले कप्पे जे सगळे तयार झालेले असतात. आणि बेसिक हाच प्रश्न आहे भारतीय लोकांमध्ये की कुठल्या प्रकारचं कल्चर चांगलं असतं, कशाला चांगलं म्हणावं, याचं सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणाने अज्ञान असल्यामुळे या. आणि शिक्षणातून सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतातच असं नाही, हे संस्कार जे येतात ते परंपरेने आपल्यापर्यंत आलेले असतात. म्हणजे मगाशी म्हटलं की वाडेदार संस्कृती सगळी होती, गेली कुठे, पण मग नव्या पिढीने का नाही जपली. बरोबर आहे, कालांतरानं त्याचा ऱ्हास होत गेला आणि मग ती संपुष्टात आली, पण ते एक खूप सुंदर वैभव होतं. आता मुंबईत आला, तुम्ही बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये दीर्घकाळ तुम्ही नोकरी केली असं साधारणतः तुमच्या संदर्भात वाचताना आपल्याला दिसतं.